येवला तालुका सर्पमित्र संघटनेने 15 दिवस काम बंद आंदोलन सुरू केले असून कोल्हापूर जिल्हा सर्पमित्र संघटनेला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती सर्पमित्र गोविंद शिंदे यांनी दिली आहे. दिनांक 3 जानेवारी पासून सुरू असलेल्या कोल्हापूर जिल्हा सर्पमित्र संघटनेच्या काम बंद आंदोलनाला दिनांक 5 जानेवारी पासून येवला तालुका सर्पमित्र संघटनेने साथ दिली असून सर्पमित्रांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सर्पमित्रांना साप रेस्क्यू करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक वेळा सर्पमित्रांना साप चावून त्यांचा जीव देखील गेला आहे. मात्र वन विभागाकडनं कोणत्याही प्रकारचे मानधन किंवा साधे ओळखपत्र देण्याची सुद्धा तसदी घेतली जात नसल्यानं यावेळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अलीकडेच एका सर्पमित्राचा विषारी घोणत चावून मृत्यू देखील झाल्यानं सर्पमित्रांनी हे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी वन विभागाने यांच्या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, साप निघाल्यास वन विभागाला संपर्क करावा असे आवाहन सर्पमित्र संघटनेने केले आहे. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे.